आरुषी केक अँड रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण चण्यापासून फुटाणे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। मी येथे एक कप पाणी घेतलेले आहे आणि चणे घेतलेले आहे। पाण्यामध्ये पाव चमच हळद टाकायची आहे। हळद टाकल्याने फुटाण्यांना छान रंग येतो। दोन चुटकी बेकिंग सोडा म्हणजे खायचे सोडा व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घेतलेले आहे आणि लागल तसे चणे पाण्यामध्ये एक मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहे। मी येथे दोन मोठ चणे घेतलेले आहे आणि एक मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे। मी येथे मीठ गरम कराय ठेवलेले आहे आणि पाण्यामधून चणे काढून मिठामध्ये टाकायचे आहे। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचे आहे। मिठाचे कलर चेंज झालेले आहे कारण की मी अगोदर मीठ हे वापरलेली आहे त्यामुळे मीठ लाल झालेली आहे। अशा प्रकारे चण्याचे फुटाणे बनतात। तुम्ही पाहू शकता चणे फुटाय चालू झालेले आहे। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे चण्यापासून फुटाणे बनवणं अगदी सोपं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये बनतात। जास्त वेळ लागत नाही। फुटाणे बनून झालेले आहे। एका झारीच्या मदतीने अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे। हे फुटाणे खूपच छान प्रकारे बनतात। मी येथे दुसरी वेळेस पण एक मिनिट चणे पाण्यात भिजत ठेवलेले आहे, काढून घेऊन मिठामध्ये टाकलेले आहे। अशा प्रकारेच 2 ते 3 मिनिटामध्ये चणे भाजून होतात। तुम्ही येथे पाहू शकता किती छान प्रकारे चणे फुटत आहेत। अशा प्रकारे फुटाणे बनवून ठेवून आपण स्टोर करू शकतो। अशा प्रकारे चणे बनवून ठेवल्याने बाहेरून आणायची बिलकुल गरज लागत नाही आणि बाहेरचे चणे जसे चवीला भेटतात तशा प्रकारेच हे चणे बनतात। चणे बनवणं अगदी सोपं आहे। मी येथे दुसरी बॅच पण अशा प्रकारेच बनवून घेतलेले आहे। मी येथे तिसरी वेळेत जास्त चणे ॲड केलेले आहे। मीठ भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे फुटाणे व्यवस्थितपणे बनत आहेत। तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर प्रकारे फुटाणे तयार होत आहेत। अशा प्रकारे घरच्या घरी चण्यापासून फुटाणे बनवून ठेवा। अशा प्रकारे फुटाणे बनवून ठेवल्याने कधी पण नमकीन खायची इच्छा झाल्यास आपण खाऊ शकतो आणि मुलांना पण असे फुटाणे खूप आवडतात। माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आरुषी केक अँड रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।